महाराष्ट्र समाजसेवा संघ संचालित विद्यालय स्टँडर्ड सिक्स्थ मॅथमॅटिक्स चॅप्टर सिक्स बारग्राफ्स वी हॅव सीन हाऊ टू मेक पिक्टोग्राम्स फॉर गिवन न्यूमेरिकल डाटा इन फिफ्थ स्टँडर्ड वेन द स्केल इज गिवन न्यूमरिकल इन्फॉर्मेशन Can be obtained by counting the pictures. For example, a pictogram of the types of and numbers of vehicles in a town is given below. Taking one picture is equal to five vehicles, write their number in the pictogram. How many bicycles are there? We know that one picture is equal to five vehicles so here are six bicycles so 6 into 5 is equal to 30 so there are 30 bicycles in that town second motorcycles there are picture of five motorcycles so 5 into 5 25 there are 25 motorcycles third auto rickshaws. There is a picture of auto rickshaw, so there are 5 auto rickshaws, 4 bullock carts, there are 3 pictures of bullock cart, so 3 multiplied by 5, that is 15 bullock carts are there in the town. But it can take a long time to draw pictures, could we give the same data without using pictures? हे सगळे चित्र काढायला खूप वेळ लागतो आणि हे चित्र काढून आपल्याला ती सगळी इन्फॉर्मेशन द्यावी लागते हे ह्या चित्रांशिवाय ही इन्फॉर्मेशन देणं आपल्याला शक्य आहे का तर शक्य आहे ग्राफ काढून म्हणजे पिक्टोग्रामच्या ऐवजी आपण आता ग्राफ शिकणारे बार ग्राफ्स दिस इज अ ग्राफ पेपर ऑब्झर्व द ग्राफ पेपर शोन हिअर देर आर सम बोल्ड लाईन्स दिज these are bold lines and some faint lines are given also here the bold lines show a certain big unit this these are bold lines and these are faint lines the bold line shows a certain big unit this unit is divided into smaller unit these which are shown by फेंट लाईन्स दीज मेक्स इट इजी ग्रीड दिज लाइन्स मेक्स इट इझी टू सिलेक्ट सुटेबल स्केल अँड ड्रॉ कॉलम्स ऑफ द प्रॉपर हाईट हे जे ह्या ज्या डार्क किंवा गडद रेषा आहेत आणि नंतर या फेंट रेश आहेत यांच्यामुळे एक ग्रीड तयार होते ग्राफ पेपरवर आणि त्यामुळे आपल्याला ग्राफ काढणं सोपं जातं जे जा प्रॉपर हाईटचं ग्राफ काढायचं आहे तो काढणं सोपं जातं कारण हे युनिट एक ठराविक युनिट असतं हे ज्यामुळे आपल्याला स्केल घेणं सोपं जातं आणि ग्राफ काढणंही सोपं जातं औट धीस सेकंड ग्राफ पेपर ऑन धीस ग्राफ पेपर आय हॅव ड्रॉन

आणि या एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर आपण एक लेफ्ट साइडला आणखी एक लाईन ड्रॉ करतो हे बघ या एक्स ॲक्सिसच्या लेफ्ट साइडला आपण आणखी एक परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आहे तिला म्हणायचं वाय ॲक्सिस आणि हे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तो असतो पॉईंट ऑफ ओरिजिन और ओ ओके इथपर्यंत समजलं आत्तापर्यंत आपण काय बघितलं की, पेपर पेपर था था की ग्राफ पेपर घेतल्यानंतर आधी आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आहे दॅट इज एक्स ॲक्सिस ओके आणि त्या हॉरिझॉन्टल लाईननं परपेंडिक्युलर लेफ्ट साइडला पेपरच्या वाय एक्सिस ड्रॉ करायचा आहे ड्रॉ करायचा इथपर्यंत झालं की आपल्याला जी माहिती ग्राफवर दाखवायची आहे द ॲटम्स अबाउट विच द ग्राफ इज टू बी ड्रॉन आर टेकन ऑन द एक्स ॲक्सिस अँड ॲट इक्वल डिस्टन्स जी माहिती आपल्याला ग्राफवर शो करायची आहे ती एक्स ॲक्सिसवर घ्यायची आहे ॲट इक्वल डिस्टन्स सारख्या अंतरावर आणि द नंबर रिलेटेड टू इच ॲटम इज शोन अबो इट बाय ऑन व्हर्टिकल कॉलम धिस कॉलम इज पॅरल टू वाय एक्सिस म्हणजे इथे सपोज आपण ह्याचं उदाहरण घेतलं की हा ग्राफ ड्रॉ केलेला आहे तर नेम्स ऑफ व्हेकल्स त्यांनी एक्स ॲक्सिसवर घेतले आणि जे नंबर्स आहेत की नंबर ऑफ बायसिकल्स आर थर्टी सो हे कुठे दाखवले नंबर ऑफ व्हेकल्स वाय ॲक्सिसवर बायसिकल इज शोन ऑन द एक्स एक्सॲक्सिस अँड नंबर ऑफ बायसिकल्स आर शोन अँड ऑन वाय एक्सिस ज्याची माहिती दा आपल्याला काढायची ग्राफवर त्या वस्तू आल्या आहेत एक्स ॲक्सिसवर आणि त्यांचे नंबर आले वाय ॲक्सिसवर आणि हे सगळे ग्राफ किंवा हे जे स्तंभालेख आहेत हे, हे वाय ॲक्सिसला पॅरल आहेत आणि प्रॉपर हाईटचे आहेत हा हा जो ग्राफ काढलेला आहे हा आपण याआधी जो पिक्टोग्राफ बघितला होता बायसिकल्स मोटरसायकल्स रिक्षाज आणि कार्ड तो बारग्राफ इथे काढून दाखवला आहे आणि इथे स्केल घेतलं आहे स्केल ऑन वाय एक्सिस इज वन युनिट इज इक्वल टू फाईव्ह व्हेकल्स ओके म्हणजेच थोडक्यात ग्राफ पेपर घेतल्यानंतर आधी एक्स एक्सिस ड्रॉ करा त्यानंतर त्याच्या लेफ्ट हँड साईडला परपेंडिक्युलर वाय ॲक्सिस ड्रॉ करायचा त्यांच्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला ओ नाव द्यायचं त्यानंतर अपर लेफ्ट कॉर्नरला इथे स्केल लिहायचं की तुम्ही वाय वर कोणतं सुटेबल स्केल घेतले ते लिहायचं आहे समजलं फर्स्ट एव्हरी बार इन द ग्राफ शुड बी ऑफ इक्वल विडथ सेकंड द डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजसन बार्स शुड बी इक्वल म्हणजेच ग्राफमधल्या प्रत्येक बारची विडथ म्हणजे रुंदी सारखी असावी आणि दोन बार मधलं अंतर हे प्रत्येक ठिकाणी एकसारखं पाहिजे जे मी तिथे एका ऑरेंज लाईनने दाखवले की ते सगळे अंतर सारखे आहे आणि त्या चारही बारमधलं जे अंतर आहे ते सारखं आहे धीस बार ग्राफ शोज द मॅक्झिमम टेम्परेचर्स इन डिग्रीज सेल्सिअस इन डिफरंट सिटीज ऑन अ सर्टन डे इन फेब्रुवारी ऑब्झर्व द ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स सो here on y-axis temperature is given on x-axis name of the cities are given scale is given on y-axis one unit is equal to 5 degrees celsius now we are going to read the questions first question what data is shown on the vertical and the horizontal lines we know vertical line means y-axis and horizontal line means x axis. So on the vertical line, temperature of the cities are given. And on the horizontal line, name of the cities are given. Okay. Second question Which city had the highest temperature? Look here carefully 35 degrees Celsius of Chandrapur. So, Chandrapur city had the highest temperature here. Okay. Third question Which cities had equal maximum temperatures? If we observe, Pune has 30 degrees Celsius and Nashik has also 30 degrees Celsius temperature. So, Pune and Nashik, these two cities had equal maximum temperatures. And also Panchagani and Mathiran. These two cities has also same temperature or equal temperatures that is 25 degrees Celsius. Okay. Fourth question: Which cities had a maximum temperature of 30 degrees Celsius? कोणत्या शहरांचं आहे असं विचारले सो पुणे अँड नाशिक दिस टू सिटीज हॅड अ मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ थर्टी डिग्री सेल्सिअस ओके फिफ्थ क्वेश्चन वॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम टेम्परेचर्स ऑफ पंचगणी अँड चंद्रपूर पंचगनी इज हियर पंचगनी हैज़ ट्वेंटी फाइव डिग्रीज सेल्सियस टेम्परेचर एंड चंद्रपुर हैज़ थर्टी फाइव डिग्रीज सेल्सियस टेम्परेचर सो थर्टी फाइव माइनस ट्वेंटी फाइव दैट इज टेन डिग्रीज सेल्सियस सो द डिफरेंस बिटवीन द मैक्म टेम्परेचर्स ऑफ पंचगनी एंड चंद्रपुर इज टेन डिग्री सेल्सियस ओके समझ ल आता पुढे तुम्हाला काही ग्राफ दिलेत ते सोडवा फर्स्ट ग्राफ फॉर यू ऑब्झर्व दिस ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो फर्स्ट क्वेश्चन हाऊ मेनी मोग्रा प्लांट्स आर शोन इन द ग्राफ मोग्रा प्लांट्स किती दाखवले आहेत ग्राफमध्ये ते शोधून लिहायचं आहे सेकंड क्वेश्चन व्हॉट इज द स्केल ऑफ द ग्राफ हा ग्राफ काढताना कोणता स्केल वापरलं आहे ते तिथे लिहिलेलं आहे कॉर्नरला लेफ्ट हँड साईडच्या कॉर्नरला अप्पर कॉर्नरला ते शो बघून आणि तुम्हाला लिहायचं थर्ड क्वेश्चन व्हॉट इज द हायेस्ट नंबर ऑफ प्लांट्स इन द ग्राफ ग्राफमध्ये सगळ्यात जास्त प्लांट्सची संख्या कोणती आहे ती लिहायची आहे फोर्थ क्वेश्चन व्हाट इज द डिफरन्स बिटवीन मोगरा प्लांट्स अँड जाई प्लांट्स मोगरा प्लांट्स यांची संख्या जाई प्लांट्सपेक्षा कितीने जास्त आहे ते तुम्हाला शोधून लिहायचं आहे यासाठी ग्राफ फक्त ऑब्झर्व करायचं आहे तुम्हाला